नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघतोय. गेल्या वर्षी आपण भाजणीची चकली, त्याचबरोबर चकलीची भाजणी करायची कशी बनवायची या दोन्ही रेसिपी पाहिलेल्या आहेत. पण बऱ्याचदा त्यातल्या त्या स्पेसिफिकली भारताबाहेर भाजणी अवेलेबल नसते, किंवा भाजणी घरी बनवली तरी ती दळून आणण्यासाठी गिरणीची सुविधा नसते. तर अशा सगळ्यांसाठी, किंवा कधी भाजणीचं पीठ बनवायचा कंटाळा आला आणि चकली खावीशी वाटली, तर ही गव्हाची चकली खूप मस्त होते. इथे कुकरच्या डब्यामध्ये कुठलंही भांडं घेतलं काहीच हरकत नाही. दोन कप गव्हाचं पीठला, अर्धा कप तांदळाचं पीठ मिसळून घेऊयात. हे गव्हाचं आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालं की स्टीमर घ्यायचं. कुकर, इडली कुकर याचा पण वापर करू शकता. खाली पाणी घालायचं, त्यावर हा डबा झाकण ठेवून द्यायचा. तर स्टीमरमध्ये मी हे भांडं ठेवते. या भांड्यावर एखादा सुती फडका आपण ठेवून घेतो. म्हणजे स्टीमरमधून जे आजूबाजूने पाणी बाहेर येतं ते गव्हाच्या पिठावर पडणार नाही. आणि आता झाकून मध्यमाचवर 15 मिनिट स्टीम करून घेऊया. या ठिकाणी मध्यमाचवर 20 मिनिट मी हे गव्हाचं पीठ वाफवून घेतलेलं आहे. आता यावरचं हे रुमाल काढून घेऊयात, पीठ बाहेर काढूयात. तर हे पीठ या ठिकाणी असं घट्टसर झालेलं असेल, तुम्ही बघू शकता खूप घट्ट झालं. हे आता आपण लूज करून घेऊयात. हे पीठ थोडंसं असं फोडून झालं की एक बाउल घ्यायचा, त्यावर अशी एक गाळणी किंवा चाळणी घ्यायची आणि हे पीठ सगळं आपण चाळून घ्यायचं. म्हणजे या ज्या गाठी आहेत त्या गाठी मोडतील. या पद्धतीने पीठ चाळून झालं की यामध्ये आपण मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून तीळ. पांढरे तीळ वापरायचे, काळे तीळ नाही वापरायचे, नाहीतर ते तळले की खूप काळपट रंग येतो त्याला. 1 टेबलस्पून धनेपूड, 1/2 चमचा ओवा आणि मीठ चवीपुरतं. हे आधी कोरडे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आता गव्हाच्या पिठाच्या चकलीसाठी मोहन अजिबात वापरायचं नाही. आपण हे पीठ वाफवून घेतलं आहे त्यामुळे ते ऑलरेडी खूप हलकं फुलकं होतं. तुम्ही जर यामध्ये थोडं जरी तेल घातलं तर या चकल्या तळताना विरघळतील, त्यामुळे मोहन अजिबात घालायचं नाही चकली, गव्हाच्या पिठाची चकली बनवताना. आता हे सुके मसाले व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घ्यायचं. या ठिकाणी गव्हाच्या चकलीचं पीठ बनवून तयार आहे. आता थोडासा घट्टसरच ठेवायचं. चकलीचं पीठ जेव्हा आपण करतो तेव्हा थोडंसं घट्टसर असेल तेवढी चकली आपली, त्याला एकतर काटे खूप सुंदर येतात घट्ट पीठाला, आणि त्याचबरोबर चकली जेव्हा आपण तळतो तेव्हा ती मस्त अशी खुसखुशीत होते. एक गोळा घ्यायचा आहे. चकली बनवण्यासाठी बाजारात असा सोऱ्या मिळतो, माझ्याकडे हा पारंपरिक पद्धतीचा सोऱ्या आहे, तो मला प्रचंड आवडतो म्हणून मी हाच वापरते. बेसिकली याला काटे खूप छान येतात, याची ही डिश आहे. चकलीला काटे खूप सुंदर येतात म्हणून मी ते वापरते. आता वॅक्स पेपर घ्यायचा साधारण आणि चकली पाडून घ्यायची. परफेक्ट. आणि चकली आपली पाडून झाली की हे जे एंड आहे त्याचे कडा आहेत या व्यवस्थित सील करायच्या, आणि हे जिथे स्टार्ट होती म्हणजे चकली आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा ती सुटत नाही. परफेक्ट. आता आपण चकली तळूयात. आता आपण चकली तळून घेऊयात.
तर तेल खूप कडकडीत गरम करून नाही घ्यायचं आहे. दिवाळीचा कुठलाही पदार्थ जेव्हा तुम्ही तळत असतात तेव्हा तेल खूप तापवून नाही घ्यायचं, कारण जेवढं गरम तेल असेल तेवढा तो पटकन पदार्थाचा रंग बदलतो आणि तो आतमध्ये कच्चा राहिला जातो. तर मला तरी साधारण 1-5 ते 6 मिनिट लागतात चकली तळण्यासाठी. साधारण 1-3 ते 4 मिनिट एक साईडने आपण तळून घेतल्यानंतर टर्न करायचे आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि चकली या ठिकाणी मध्यम आचेवर मी 1-7 ते 7 मिनिट तळून घेतली आहे. जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडली तेव्हा ती वर आली होती, पण चकली व्यवस्थित तळली का नाही हे कसं ओळखायचं? आता ही चकली जेव्हा व्यवस्थित तळली जाते तेव्हा ती अशी खाली कढईच्या तळाशी जाऊन बसते, याचा अर्थ आपली चकली परफेक्ट व्यवस्थित तळली गेलेली आहे. त्यातला तेल आपण व्यवस्थित काढून घेऊया. मस्त, खूप पेशन्स लागतात फराळाचे पदार्थ करताना. घाई गडबड केली त्यातल्या त्यात चकलीच्या बाबतीत तर मग रिझल्ट तुम्हाला माहितीच आहेत. आणि चकली मस्तपैकी तयार आहे, काटे खूप सुंदर आलाय. तुम्ही पाहू शकता काटे खूप सुरेख आले, मस्त भारी दिसते. तर याच पद्धतीने मी उरलेल्या चकल्या तळून घेत आहे. या ठिकाणी चकल्या तळून तयार आहेत, मस्त दिसतात, रंग खूप आला, छान आला आहे, काटेही खूप मस्त आलेले आहेत. आणि 2 कप जेव्हा आपण गव्हाचं पीठ घेतो त्यामध्ये 20 ते 22 चकल्या व्यवस्थित होतात. बघू शकता मस्त अशा खुसखुशीत झाल्यात. खूप मस्त लागते ही गव्हाची चकली. असून तुम्ही बाजारातून जे गव्हाचं पीठ विकत मिळतं ते वापरूनही ही चकली बनवू शकता. त्या पीठाच्याही या गव्हाच्या चकल्या मस्त होतात. तर दिवाळी विशेष आणखी खूप साऱ्या रेसिपीज माझ्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील, त्या तुम्ही जरूर बघा. तुम्हाला जर त्या रेसिपीज सर्च नसतील करता येत तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला त्या लिंक्स पाठवेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.